एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. नगरमध्ये निलेश लंके 16,000 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय. नगरमधली लढत विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी अत्यंत काटे की टक्कर पाहायला मिळत होती. आणि आपण आता सध्या साम टीव्हीवर ही दृश्य एका बाजूला पाहतोय, जिकडे सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि श्रीनिवास पवार हे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे आणि विजयाचा जल्लोष साजरा करतायत. तर दुसरीकडे नगरमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांचा 1,00,000 अधिक लीडनं विजय झालेला आहे आणि बारामतीमध्ये आता जल्लोष साजरा करत असताना आपण हे संपूर्ण पवार कुटुंब पाहतोय. बारामतीमधली लढत अत्यंत महत्वाची अशी लढत मानली जात होती. नणंद विरुद्ध भाऊजय, पवार विरुद्ध पवार अशी ही लढत होती. यामध्ये नणंद म्हणजे सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचा विजय झाल्याचंच या लोकसभा निवडणुकीतून आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे जनतेनं आता शरद पवार गटालाच आपल्या बाजूनं बारामतीमध्ये कौल दिल्याचं आता या निकालातून स्पष्ट झालंय. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा 1,00,000 अधिक लीडनं आता विजय झालेला आहे. सुप्रिया सुळे आता बारामतीच्या खासदार असणार आहेत. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. रोहित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार एकत्र येत विजयाचा जल्लोष साजरा करतायत. त्यांना भेटण्यासाठी बारामतीतले अनेक त्यांचे समर्थक कार्यकर्ते सुद्धा एकवटलेले आहेत. श्रीनिवास पवार खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये अनेकदा चर्चेला आले. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार मात्र यांनी आपल्या भावापेक्षा काकांची साथ देणं कुठेतरी एक पसंत केलं होतं आणि अजित पवार यांच्या विरोधात अनेक त्यांनी वक्तव्य सुद्धा केली होती. आणि यानंतर आपण सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतर आपण ही साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि बारामतीमध्ये त्यांचे समर्थक यांच्यासोबत आता सध्या फोटोज काढतायत. विजयाचा गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय. यंदा सुप्रिया सुळे घड्याळ चिन्हावर न लढता तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावरती बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर खरं तर यावेळची राज्यातली सवयीकडं ही वेगळीच झाली होती आणि त्यामुळे या निवडणुकीला अत्यंत महत्व प्राप्त झालं होतं. आणि आता आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांचा 1,00,000 अधिक मतांनी विजय झालेला आहे. बारामतीत ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर. बारामतीची लढाई खरं तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची अशी बनवली होती. बारामतीमध्ये खरं तर दोन्ही पवार यांनी तळ ठोकून विविध सभा, प्रचार सभा, रॅली घेतल्या होत्या. आणि आता आपण पाहतोय अखेर सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने बारामतीकरांनी आपला कौल दिलेला आहे. आणि सध्या साम टीव्हीवर ही थेट दृश्य आपण पाहतोय. सुप्रिया सुळे यांचा विजय साजरा करत असताना त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते विजयाचा गुलाल सर्व या महिला कार्यकर्त्या सुप्रिया सुळे यांना लावत असताना आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे सुद्धा सुप्रिया सुळे यांच्यासोबत यावेळी इथे उपस्थित आहेत. 1,00,000 अधिक लीडनं सुप्रिया सुळे यांचा बारामतीमध्ये विजय झालेला आहे. आणि साम टीव्हीवर आपण ही विजयाची जल्लोषाची दृश्य एक्सक्लुसिव्ह पाहत आहात. खरं तर संपूर्ण राज्याचंच पाहायचं झालं तर शरद पवार गटानं 10 जागांवर निवडणूक लढवली होती. यामध्ये 7 जागांवर शरद पवार गट आघाडीवरच आहे. त्यातली ही एक महत्वाची बारामतीची जागा सुप्रिया सुळे यांनी